वेलकम स्टूडेंट्स रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या आपल्या विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आपल्या विद्यालयामध्ये सुरू असलेला सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स आणि त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 10वी या वर्गासाठी गणित भाग 1 व 2 या विषयासाठी अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. तर आज दिवस 10वा डेट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दोनही माध्यमाच्या मुलांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. दोनही माध्यमाच्या मुलांनी हा व्हिडिओ पाहून त्यावरती आधारित नोट्स तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत आणि खाली एक्झरसाइज दिली आहे पहा, ती एक्झरसाइज देखील सॉल्व करायची आहे. तर पहा डेट 10 युनिट आहे पॅरलल लाईन्स, सब युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, घटक आहे समांतर रेषा आणि उपघटक आहे समांतर रेषेचे गुणधर्म. क्षमता विधाने आहेत टू आयडेंटिफाय डिफरंट पेअर ऑफ अँगल्स फॉर्मड बाय द पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सवर्स, म्हणजेच दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यामुळे तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या ओळखणे आणि अंडरस्टँड द प्रॉपर्टीज ऑफ पेअर ऑफ अँगल्स अँड बी अप्लाय देम, म्हणजेच कोणांच्या जोड्या ओळखणे आणि त्या उपयोगात आणणे. तर पहा लेट्स रिकॉल व्हॉट इज पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन म्हणजे काय पहा, तर तुम्ही या ठिकाणी प्लेन वरती जर दोन लाईन्स ड्रॉ केल्या का ज्या लाईन्स इंटरसेक्ट होत नाही, तुम्ही जर एखाद्या प्रतलावरती दोन रेषा काढल्या का ज्या दोन रेषा एकमेकाला छेदत नाही, अशा रेषांना काय म्हणतात समांतर रेषा म्हणतात. दॅट लाईन्स आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. पहा या ठिकाणी लाईन ए बी आहे आणि लाईन सी डी आहे, या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि अशा पॅरलल लाईन असल्यानंतर त्याची एक ट्रान्सवर्सल ड्रॉ केली आहे. पहा पी क्यू ही त्याची काय आहे ट्रान्सवर्सल आहे, म्हणजे छेदिका आहे आणि त्यामुळं अँगल आर सॉरी पॉईंट आर आणि पॉईंट एस या दोन पॉईंटपाशी 8 अँगल तयार झालेत. पहा राईट द नेम ऑफ ऑल अँगल्स फॉर्मड बाय ॲट द पॉईंट आर अँड एस. आर आणि एस या पॉईंटपाशी 8 पॉईंट्स तयार झालेत. पहा कुठले कुठले पॉईंट्स तयार झालेले आहेत पहा सांगता येतील तुम्हाला. या ठिकाणी अँगल पी आर ई हा फर्स्ट अँगल तयार होईल, त्यानंतर अँगल पी आर बी हा दुसरा अँगल तयार होईल, त्यानंतर अँगल ए आर एस हा एक अँगल तयार होईल, त्यानंतर अँगल एस आर बी हा एक अँगल तयार होईल. हे चार अँगल पॉईंट आर या शेजारी तयार होणार आहे, त्यानंतर पॉईंट एस या पॉईंटपाशी कुठले अँगल तयार होतील तर अँगल क्यू एस सी, त्यानंतर अँगल आर एस सी, त्यानंतर अँगल डी एस आर आणि अँगल क्यू एस डी. हे चार अँगल पॉईंट एस या भोवती तयार होणार आहे. अशा प्रकारे 8 अँगल पॉईंट आर आणि पॉईंट एस या पॉईंटपाशी तयार होणार आहे, हे आपण अभ्यासलेलं. सो लेट्स रिकॉल द इम्पॉर्टंट पॉईंट्स, सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी आहे बा पॅरलल लाईन्स आणि त्याचे ट्रान्सवर्सल. बा फर्स्ट प्रॉपर्टी आहे वेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. पहा या ठिकाणी दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर त्याचे जे काही अपोजिट अँगल्स आहेत ते अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात. पहा या ठिकाणी ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, या एकमेकाला इंटरसेक्ट करतात आणि त्यामुळे तयार होणारे जे काही दोन अँगल आहेत पहा हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट असतात. पहा या ठिकाणी व्हाईट कलरचे जे काही दोन अँगल आहेत ते अपोजिट अँगल्स आहेत, विच आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स अँड ऑल्सो दॅट अँगल्स विच आर रिप्रेझेंटेड इन रेड हिअर. जे काही लाल अक्षरामध्ये ते अँगल्स दाखवलेले आहेत आणि पांढऱ्या अक्षरातील अँगल्स दाखवलेले आहेत हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत अँड दिस व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रंट. ते कशा असतात कॉन्ग्रंट असतात, येतं लक्षामध्ये. तर दोन रेषा एकमेकाला छेदत असतील तर त्यापासून तयार होणारे
विरुद्ध कोण हे कसे असतात, एक रूप असतात. ही झाली प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर सेकंड आहे पहा, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी टू इच अदर, मीन्स द सम ऑफ देअर अँगल्स इन लिनियर पेअर इज 180 डिग्री. तर पहा रेषीय जोडीतील कोणाच्या बाबतीमध्ये प्रॉपर्टी आहे, अँगल्स इन लिनियर पेअर्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी. लिनियर पेअर मध्ये अँगल हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोन अँगलची सम ही किती असते, 180 डिग्री असते. पहा या ठिकाणी हा ब्ल्यू कलरचा जो काही अँगल आहे हा अँगल, आणि व्हाईट कलरचा जो काही अँगल आहे हा अँगल, हा व्हाईट अँगल आणि हा ब्ल्यू कलरचा अँगल, या दोन अँगल जे आहेत हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे पहा. आणि या दोन अँगलची जर तुम्ही सम केली तर ती किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. देअरफोर द अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, मीन्स देअर सम इज इक्वल टू 180 डिग्री. रेषीय जोडीतील कोण जे आहे त्या रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे पहा, व्हेन अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट विथ टू पॅरलल लाईन्स 8 अँगल्स आर फॉर्म्ड, म्हणजे दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळे 8 अँगल तयार होतात पहा. 8 अँगल्स आर फॉर्म्ड, दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यामुळे 8 अँगल तयार होतात पहा. आपण मग अशी कसं पाहिजे, हा जो काही पॉईंट आहे या पॉईंट पाशी 4 अँगल तयार होतात, आणि हा जो काही पॉईंट आहे या पॉईंट पाशी 4 अँगल तयार होतात. म्हणजेच ट्रान्सवर्सल आणि पॅरलल लाईन याचे जे काही दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पाशी अनुक्रमे 4 आणि 4 असे एकूण 8 पॉईंट मिळतात. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर फोर्थ आहे पहा, ते जे काही 8 अँगल तयार झालेलं आहे त्या 8 अँगल्स आर फॉर्म्ड, ते त्यावर त्या आधारित वेगवेगळे पेअर्स पाहिलेले आहेत तुम्ही, अँगलचे पेअर्स पाहिलेले आहेत पहा. तर पहिला टाईप पाहिला होता त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले कुठले होते पहा. या ठिकाणी 8 अँगल तयार झाले, त्याला नाव जर दिले आपण ए बी सी डी ए, या पॉईंटपाशी तयार झालेले अँगल असतील. त्यानंतर पी क्यू आर एस हे या पॉईंटपाशी तयार झालेले अँगल असतील. तर करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते असतात पहा, या ठिकाणी कुठले करस्पॉन्डिंग अँगल्स असतात, तर पहा या ठिकाणी ग्रीन कलरचा हा जो काही अँगल आहे अँगल ए, आणि त्याला करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे अँगल पी. म्हणजेच अँगल ए आणि अँगल पी हे अँगल कसे असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत पहा. अँगल ए अँड अँगल पी, दिस इज द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर अँगल बी आणि अँगल क्यू हा रेड कलरचे जे काही अँगल आहेत पहा, हे देखील करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत, अँगल बी अँड अँगल क्यू. त्यानंतर अँगल डी आणि अँगल एस हे देखील ब्ल्यू कलरचे जे काही अँगल आहेत ते देखील काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत. आणि अँगल सी आणि अँगल आर हे करस्पॉन्डिंग अँगल असतात. हे तर लक्षामध्ये अशा प्रकारे 4 पेअर जे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर होणार आहेत. त्यानंतर इंटेरियर अँगल्स कुठले आहेत हे देखील तुम्ही अभ्यासलेले आहेत. इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोन, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन. तर इंटेरियर अँगल म्हणजेच अंतर्गत कोण, आंतरकोन पहा. या ठिकाणी आंतरकोन कोणते असणार आहेत, अँगल डी आहे आणि त्याला इंटेरियर अँगल असणार आहे अँगल पी. म्हणजे दोन रेषेच्या मध्ये अँगल आहेत पाय, याला इंटेरियर अँगल म्हणतात. अँगल डी आणि अँगल पी, अँगल डी अँड अँगल पी या ठिकाणी ब्ल्यू आणि ग्रीन कलरचे जे काही अँगल आहेत हे दोन अँगल इंटेरियर अँगलची पेअर असणार आहे. त्याचबरोबर हा जो काही अँगल सी आहे हा सी अँगल आणि क्यू अँगल, अँगल सी अँड अँगल क्यू हे देखील काय असणार आहे, इंटेरियर अँगल असणार आहे. अशा प्रकारे इंटेरियर अँगलच्या दोन पेअर तयार झाल्यात, अँगल डी आणि अँगल पी ही एक पेअर झाली, आणि अँगल सी आणि अँगल क्यू ही दुसरी पेअर झाली. हे झाले इंटेरियर अँगल, आंतरकोन. त्यानंतर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, त्यानंतर अल्टरनेट अँगल्स पाहिजे आपल्याला. अल्टरनेट अँगलचे देखील दोन टाईप आहेत, एक आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजेच व्युत्क्रम,
व्युत्क्रम कोनाचे दोन प्रकार आहेत, एक आंतर व्युत्क्रम कोन आणि एक बाह्य व्युत्क्रम कोन. पहिला पाहूया आपण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाह्य व्युत्क्रम कोन. तर अल्टरनेट अँगल्स असतात पाय आणि बाहेरच्या बाजूने असतात, एक्सटेरियर असतात पा. मग हे कसे असतात पा, या ठिकाणी अँगल ए जो आहे पा, या ठिकाणी अँगल ए दिसतोय तुम्हाला, हा अँगल ए त्याला अल्टरनेट अँगल असणार आहे आणि तो एक्सटेरियर साईडला असणार आहे. तर अल्टरनेट अँगल कसे असतात, ट्रान्सवर्सलच्या एक एका बाजूला असतो आणि ट्रान्सवर्सलच्या एक दुसऱ्या बाजूला असतो आणि अपोजिट साईडला असतात पा हे दोन्ही अँगल. पाहिजे अँगल ए आहे या साईडला ट्रान्सवर्सलच्या आणि त्याच्या अपोजिट साईडला या ठिकाणी बाहेरच्या बाजूने अँगल आर आहे पा. हा जो काही ग्रीन कलरचा अँगल आहे, येलो कलरचा अँगल आर, हे जे काही अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल आहेत आणि ते बाहेरच्या बाजूने आहेत, त्यामुळे त्याला काय म्हणतात, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणतात पा. या ठिकाणी अँगल ए आणि अँगल आर, दिस इज द पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. त्याचबरोबर अँगल बी आहे पा या बाजूने आणि एक दुसरा अँगल आहे अँगल एस या बाजूने आहे. अशा प्रकारे दोन विरुद्ध बाजूने, ट्रान्सवर्सलच्या दोन विरुद्ध बाजूने आणि बाहेरच्या बाजूने जे काही अँगल आहेत पा, अँगल बी आणि अँगल एस, हे काय आहेत, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. त्यानंतर इंटेरियर अल्टरनेट अँगल पाहिजे आहेत आपल्याला. इंटेरियर अल्टरनेट अँगल कुठले आहेत पा, आतल्या बाजूला आहेत पा, अल्टरनेट आहेत आणि इंटेरियर आहेत. पुन्हा अल्टरनेट अँगल आहेत म्हटल्यानंतर ट्रान्सवर्सलच्या अपोजिट बाजूला असणार आहेत दोन, एक या बाजूला आणि एक या बाजूला, आणि ते आतमध्ये असणार आहेत पा, इंटेरियर साईडला असणार आहेत. मग या ठिकाणी पा अँगल डी आहे पा, अँगल डी आणि त्याला अल्टरनेट अँगल असणार आहे अँगल क्यू, आणि इंटेरियर साईडला आहेत त्यामुळे त्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणतात पा. अँगल डी आणि अँगल क्यू, अँगल डी आहे पा ब्ल्यू कलरचा आणि अँगल क्यू आहे. त्याचबरोबर आणखी एक पेअर अँगल सी आणि अँगल पी, ही देखील एक पेअर असणार आहे अँगल सी आणि अँगल पी. येतं लक्षामध्ये, अशा प्रकारे हे इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर असणार. तर हे जे काही वेगवेगळे पेअर्स आहेत अँगलच्या, या तुम्ही अभ्यासलेल्या, यावरती आता त्या ॲक्टिव्हिटी देखील आहे, ती देखील तुम्ही खाली कम्प्लीट करायची आहे. त्यानंतर वेन अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज फॉर्म, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बा, वेन अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रंट देन ऑल द रिमेनिंग पेअर्स आर कॉन्ग्रंट. पाय ठिकाणी दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर पाय, या ठिकाणी अँगल ए आहे आणि अँगल बी आहे, ही करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर आहे पा. आणि करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर उरलेल्या ज्या काही पेअर्स आहेत त्या देखील काय असतात, कॉन्ग्रंट असतात. वेन अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट देन अदर पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट, दिस इज द फिफ्थ प्रॉपर्टी. त्यानंतर सेवन्थ प्रॉपर्टी आहे का, वेन द सम ऑफ पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज 180 डिग्री देन द सम ऑफ अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज 180. पा या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, या ठिकाणी अल्टरनेट ऐवजी इंटेरियर when a sum of a pair of interior angle is 180 degree then the sum of other pair of interior angle is 180, म्हणजे इंटेरियर अँगलची एक पेअरची सम जर 180 डिग्री असेल तर दुसऱ्या पेअरची सम देखील काय असते, 180 डिग्री. इफ अ वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज 180 डिग्री देन द अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज ऑल्सो इक्वल टू 180 डिग्री. या ठिकाणी अँगल डी आणि अँगल पी हे जे काही दोन अँगल आहेत हे दोन इंटेरियर अँगल आहेत आणि त्यामुळे त्यांची सम किती असणार. त्यानंतर नेक्स्ट सेवन्थ प्रॉपर्टी आहे पा, वेन सम ऑफ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री देन सम ऑफ अदर पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज 180. अल्टरनेट अँगलची एक पेअर जर इंटेरियर अँगलची एक पेअर जर ची सम जर 180 डिग्री असेल तर दुसऱ्या पेअरची सम देखील किती असते, 180 डिग्री असते. पा या ठिकाणी रेड कलरचे जे काही अँगल आहेत ते अँगलची पेअर कशाची आहे, इंटेरियर अँगलची पेअर आहे, आणि ब्ल्यू कलरचे जे काही अँगल आहेत हे देखील इंटेरियर अँगलची पेअर आहे.
पहा या ठिकाणी एका पेयरची सम जर एका पेयरमधील दोन अँगलची सम जर 180 डिग्री असेल तर दुसऱ्या पेयरमधील अँगलची देखील सम किती असते 180 डिग्री असते पहा या ठिकाणी अँगल सी आणि अँगल क्यू इक्वल टू 180 डिग्री जर असेल तर अँगल पी प्लस अँगल डी इक्वल टू किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे किंवा याची ॲडिशन जर 180 डिग्री असेल तर याची किती असते 180 डिग्री असते त्यामुळं इंटेरियर अँगलच्या पेयरच्या एका पेयरची सम जर 180 डिग्री असेल तर अदर पेयरची सम देखील किती असते 180 डिग्री त्यानंतर इंटेरियर अँगल थेरम पाहिजे आपल्याला महत्त्वाचा थेरम आहे पहा इंटेरियर अँगल थेरम पहा इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सवर्सल देन इंटेरियर अँगल्स ऑन आदर साइड ऑफ ट्रान्सवर्सल आर सप्लिमेंट म्हणजेच दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळं तयार होणारे जे काही इंटेरियर अँगल्स असतात ते इंटेरियर अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी असतात पहा या ठिकाणी अँगल डी आहे आणि अँगल क्यू आहे पहा हे दोन अँगल कसे आहेत सॉरी अँगल टी आहे पहा आणि अँगल पी आहे पहा हे दोन अँगल कसे आहेत इंटेरियर अँगल आहे आणि हे इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात हे तर लक्षामध्ये दोन पॅरलल लाईन आहेत आणि त्याची ट्रान्सवर्सल आहे आणि दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल जर असेल तर हे इंटेरियर अँगल जे असतात ते सप्लिमेंटरी असतात पहा या ठिकाणी अँगल डी प्लस अँगल पी इक्वल टू 180 डिग्री त्याचबरोबर अँगल सी आणि अँगल क्यू इक्वल टू काय असणार आहे दोन्हींचे सम हे देखील अल्टरनेट अँगल असणार इंटेरियर अँगल असणार आहे आणि त्यामुळे यांची देखील सम किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे देअरफोर अँगल सी प्लस अँगल क्यू इक्वल टू 180 डिग्री अँड अँगल टी प्लस अँगल पी इक्वल टू 180 डिग्री त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल थेरम पाहिजे आहे आपल्याला The corresponding angles formed by the transversal of two parallel lines are equal measurement. Pay corresponding angle the theorem I. Corresponding angles formed by transversal of two parallel lines are have equal measurement. Don parallel line as thin and the transversal as in the Tiamotayar on array. Corresponding angles because as far congruent as Pay don line parallel line and the transversal line. And त्यामुळे अँगल ए आणि अँगल पी हे जे काही करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते कॉंग्रट आहे त्याचबरोबर अँगल बी आणि अँगल क्यू हे कॉंग्रट असणार आहेत आणि अँगल डी अँगल एस हे देखील कॉंग्रट असतील आणि अँगल सी आणि अँगल आर हे देखील काय असतील कॉंग्रट असतील त्यानंतर अल्टरनेट अँगल थेरम पाहिजे आहे पाहिजे ठिकाणी अल्टरनेट अँगल थेरम अल्टरनेट अँगल्स फॉर्म द बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर म्हणजेच दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळे तयार होणारे जे काही अल्टरनेट अँगल्स असतात ते अल्टरनेट अँगल्स काय असतात कॉंग्रट असतात पाय या ठिकाणी अँगल डी आणि अँगल क्यू हे कॉंग्रट असणार आहे त्याचबरोबर अँगल सी आणि अँगल पी हे देखील कसे असणार आहे कॉंग्रट असणार आहे अशा प्रकारे तीन प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत पहा आपण कुठल्या कुठल्या तीन प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत तर पहा पुन्हा रिवाइज करूया आपण या ठिकाणी इंटेरियर अँगल जे आहे इंटेरियर अँगल कसे असतात सप्लिमेंटरी असतात दोन पॅरल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळे तयार होणारे इंटेरियर अँगल हे काय असतात सप्लिमेंटरी असतात त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल हे कसे असतात कॉंग्रट असतात आणि अल्टरनेट अँगल हे देखील काय असतात कॉंग्रट असतात पहा या ठिकाणी इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात आणि अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल हे काय असतात कॉंग्रट असतात येते लक्षामध्ये अशा प्रकारे तीन प्रॉपर्टी आहेत त्यानंतर त्यावरती आधारित जो होमवर्क आहे पीडीएफ स्वरूपात दिलेला आहे तुम्हाला हा होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे पेअर लाईन्स आहे करस्पॉन्डिंग अँगल अल्टरनेट अँगलच्या एक्सटेरियर आणि इंटेरियर दोनही टाईप आहेत आणि इंटेरियर अँगल अशा प्रकारे त्या होमवर्क तुम्ही कम्प्लीट करायचा एक्झरसाईज देखील पीडीएफ स्वरूपात तुम्हाला दिलेली आहे हे देखील सॉल्व्ह करायचं त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे अंतर्गत सेतू अभ्यासक्रमाचा आपला
अकरावा दिवस या अकराव्या दिवसामधील देखील अभ्यासक्रम आपण अभ्यासणार आहोत. तर पहा दिवस अकरावा त्यामधील समांतर रेषा हाच घटक आपण अभ्यासणार आहोत आणि उपघटक आहे समांतर रेषेच्या समांतरतेच्या कसोट्या. युनिट आहे पॅरलल लाईन्स आणि सब युनिट आहे टेस्ट्स ऑफ पॅरलल लाईन्स. पहा या ठिकाणी युनिट आहे पॅरलल लाईन्स, सब युनिट आहे टेस्ट्स फॉर पॅरलल लाईन्स. लर्निंग आउटकम आहे पहा या ठिकाणी द स्टुडंट विल बी एबल टू ऍप्लिकेशन ऑफ टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. म्हणजे या ठिकाणी पॅरलल लाईनच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या तुम्हाला अप्लाय करता आल्या पाहिजे. लेट्स रिमेंबर राईट द ऑल अँगल्स ऑफ करस्पॉन्डिंग इंटेरियर अँड अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्स. या ठिकाणी पहा मागील तासिकेमध्ये आपण पाहिलेलंच आहे की दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्स यामुळे वेगवेगळ्या अँगलच्या पेअर तयार होतात. त्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, अल्टरनेट अँगल असतील आणि इंटेरियर अँगल असतील. तर त्या पेअर तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे. पहा या ठिकाणी पहिली पेअर आहे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. तर दोन पॅरलल लाईन असतील आणि त्याची ट्रान्सवर्सल असेल तर त्यामुळे तयार होणारा हा जो काही अँगल ए आहे, अँगल ए आणि अँगल पी हे जे काही दोन अँगल आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. त्याचबरोबर अँगल पी आणि अँगल क्यू हे देखील करस्पॉन्डिंग अँगल असतील. त्यानंतर अँगल डी, अँगल एस हे करस्पॉन्डिंग अँगल असतील आणि अँगल सी आणि अँगल आर हे करस्पॉन्डिंग अँगल असतील. सो दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. देन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल पहा कोणते असणार आहेत, अँगल डी आणि अँगल पी हे इंटेरियर अँगल असणार आहेत. त्याचबरोबर अँगल सी आणि अँगल क्यू हे देखील इंटेरियर अँगल असतील. या दोन पेअर इंटेरियर अँगलचे असणार आहेत. त्यानंतर पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल जे टाईप आहेत दोन, एक आहे अल्टरनेट अँगलचे दोन टाईप आहेत पहा. एक आहे इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर पहा इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणते आहेत, अँगल डी आणि अँगल क्यू हे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. त्यानंतर अँगल सी आणि अँगल पी हे देखील काय आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. त्यानंतर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कोणते आहेत, तर अँगल ए आणि अँगल आर. त्यानंतर अँगल बी आणि अँगल एस हे काय आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. हे सर्व तुम्ही अभ्यासलेलं आहे पहा मागील दिवसामध्ये. तर हे ज्या काही पेअर आहेत या सर्व तुम्हाला लिहिता येत. तर पहा टेस्ट पाहिजे आहे, पहिली टेस्ट पाहिजे आहे आपल्याला पॅरलल लाईन्स. फर्स्ट टेस्ट, दिस इज द फर्स्ट टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. काय आहे ती टेस्ट, तर इंटेरियर अँगल टेस्ट आहे पहा. इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते ते, इफ द सम ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड ऑफ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स इज 180 degrees देन दॅट लाईन्स आर पॅरलल. म्हणजे दोन रेषा असतील त्याच्या कशा आहेत ते तुम्ही सांगू शकत नाही आणि दोन रेषा असतील आणि त्याची एक छेदिका असेल. इफ देर आर टू लाईन्स अँड वन ट्रान्सवर्सल देन इफ अँगल्स विच आर इंटेरियर मीन्स दॅट इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेटरी. इफ द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेटरी मीन्स दिस अँगल प्लस दिस अँगल इक्वल टू 180 degrees वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज सप्लिमेटरी देन दॅट टू लाईन्स आर पॅरलल. इफ दिस अँगल प्लस दिस अँगल इक्वल टू 180 degrees देन वी कॅन से दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एल. तर इंटेरियर अँगलची पेअर जर सप्लिमेटरी असेल तर त्या दोन लाईन काय असतात, पॅरलल असतात. दिस इज द इंटेरियर अँगल टेस्ट. जे काही अंतर्गत कोण आहे ते अंतरकोण जर एकरूप असतील, अंतरकोण जे आहे ते अंतरकोण जर परस्परांचे पूरक असतील तर ते दोन लाईन काय असतात, पॅरलल असतात. त्यानंतर टेस्ट फॉर पॅरलल लाईन सेकंड टेस्ट आहे बा या ठिकाणी अल्टरनेट अँगल टेस्ट पाहिजे आहे. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन इज कॉन्ग्रुएंट
then that lines are parallel. पा या ठिकाणी दोन लाईन्स असतील आणि त्या दोन लाईनची जर एक ट्रान्सवर्सल असेल आणि त्यामुळे तयार होणारे अल्टरनेट अँगल्स विच आर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. पा या ठिकाणी हा अँगल आहे आणि हा अँगल आहे, दिज आर इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. पा तर कुठलेही असो, इंटेरियर अल्टरनेट अँगल असो किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असो, एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल, पा या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल आहे, हे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. आणि ही पेअर जर कॉन्ग्रंट असेल, पा या ठिकाणी ही पेअर कॉन्ग्रंट दिलेली आहे, आणि ही पेअर जर कॉन्ग्रंट असेल अल्टरनेट अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर त्या दोन लाईन्स काय असतात, पॅरलल लाईन्स असतात. इफ दिस अँगल्स, दिस अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट देन वी कॅन से दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. दिस इज द टेस्ट ऑफ अल्टरनेट अँगल. त्यानंतर टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, थर्ड टेस्ट पाहिजे आहे आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. यामध्ये इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन आर कॉन्ग्रंट देन दॅट लाईन्स आर पॅरलल. पा या ठिकाणी दोन लाईन्स आहेत एल आणि एम आणि त्याची ट्रान्सवर्सल आहे एल आणि त्यामुळे तयार होणारे जे काही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, पा या ठिकाणी रेड कलरमध्ये दिलेले करस्पॉन्डिंग अँगल आहे, हे करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील, करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर लाईन एल आणि लाईन एम या काय असणार आहेत, पॅरलल असणार आहे. येते लक्षामध्ये, करस्पॉन्डिंग अँगलची कुठलीही एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर त्या दोन लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. येते लक्षामध्ये, दिस इज द टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. त्यानंतर कोरोलरी आहे पहा या ठिकाणी, इफ अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स इन अ प्लेन देन दॅट टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. पा या ठिकाणी एक ट्रान्सवर्सल असेल लाईन एल आणि लाईन एम, या दोन लाईन दिलेल्या आहेत कुठल्याही, आणि एन ही त्याची ट्रान्सवर्सल आहे आणि ती ट्रान्सवर्सल जर परपेंडिक्युलर असेल, अलक्षामध्ये ती ट्रान्सवर्सल जर परपेंडिक्युलर असते दोनही लाईनला, ट्रान्सवर्सल जर परपेंडिक्युलर असते तर त्या दोन लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. दिस ट्रान्सवर्सल इज परपेंडिक्युलर टू बोथ लाईन एल अँड लाईन एम अँड देअरफॉर वी कॅन से दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. त्यानंतर आणखी एक कोरोलरी आहे पहा, इफ टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरलल टू द थर्ड लाईन इन अ प्लेन देन दोज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. पहा या ठिकाणी कुठल्याही दोन लाईन असतील आणि त्या दोन लाईन तिसऱ्या लाईनला जर पॅरलल असतील तर त्या तीनही लाईन एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. किंवा ती जी काही फर्स्ट लाईन आहे ती थर्ड लाईनला काय असते, पॅरलल असते, आणि सेकंड लाईन देखील थर्ड लाईनला काय असते, पॅरलल असते. पा या ठिकाणी आता लाईन एल आणि लाईन एम या दोन पॅरलल लाईन दिल्या असतील आणि दोनही लाईन थर्ड लाईनला जर पॅरलल असेल, पा या ठिकाणी लाईन एल आणि लाईन एम या दोनही लाईन थर्ड लाईन एलला जर पॅरलल असेल तर या तीनही लाईन एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. किंवा लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम असेल आणि लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन असेल तर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन असणार. किंवा लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन असेल आणि लाईन एन इज पॅरलल टू लाईन एल असेल तर लाईन एम इज पॅरलल टू लाईन एल. येते लक्षामध्ये, अशा प्रकारे वेगवेगळे कंडिशन्स असतील याच्या. तर दोन लाईन पॅरलल असतील थर्ड लाईनला, दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतील आणि त्या दोन लाईन जर थर्ड लाईनला जर पॅरलल असतील तर त्या तीनही लाईन एकमेकांना काय असतात, पॅरलल. अशा प्रकारे यावरती आधारित होमवर्क आहे.